दुर्गाडी पूल प्रवाशांसाठी बनला धोकादायक, रस्त्यावरील स्टीलच्या पट्टीमुळे वाढले अपघात। कल्याणच्या दुर्गाडी खाडीवर 110 कोटी रुपये खर्चून 6 पदरी पूल उभारण्यात आला आहे। या 6 पदरी रस्त्याचे स्लॅब एकमेकांना जोडण्यासाठी स्टीलच्या पट्ट्यांसह गटर स्पेस सोडण्यात आली आहे। मात्र ही स्पेस जास्त असल्यामुळे सायकल किंवा दुचाकीचे छोटे टायर या स्पेस मध्ये अडकून सुरुवातीपासूनच अपघात होत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून केल्या जात आहेत। त्यातच या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने या जोडणीसाठी वापरण्यात आलेली स्टीलची पट्टी देखील निसरडी बनली आहे। KDMC आरोग्य विभागात काम करणारे संदीप राऊत यांना देखील या पुलावर अपघाताला सामोरे जावे लागले आहे। यापुढील अपघात टाळण्यासाठी तरी प्रशासनाने या स्टीलच्या पट्टीची ग्रीप वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कल्याण आपला कोणगावकडून कल्याणला येत होतो। जो नवीन आपला एक फ्लायओवर झालेला आहे दुर्गाडीचा, त्या एक्सपान्शन तिथे त्या फ्लायओवरवर उभे एक्सपान्शन टाकलेले आहेत। त्याच्यावर माझ्या गाडीचं चाक गेल्यामुळे ती निसरड असल्यामुळे गाडी स्लिप झाली आणि मी पडलो। पडल्यावर बघितलं तर पाय, शोल्डर आणि डोक्यात बऱ्यापैकी जखम झालेली होती। तिथनंच मला तातडीने आम्ही आयुष हॉस्पिटलला स्थलांतरित केलं, तर म्हणजे ॲडमिट केलं मला तिथे। तेव्हा कळलं की गुडघ्याच्या खालचं जे हाड आहे त्याला कंपाऊंड फ्रॅक्चर झालेलं आहे, क्लॅव्हिकल माझं फ्रॅक्चर होतं आणि डोक्याला मला 8 ते 9 टाके पडलेले होते। त्या रोडवर जे जॉईनिंग एक्सपान्शन टाकलेले आहेत हे आपण नेमके बघतो की फ्लायओवरला जॉईनिंग एक्सपान्शन हे हॉरिझॉन्टल टाकलेले असतात, पण इथे व्हर्टिकल टाकलेलं आहे। कुठल्याही गाडीचं चाक जर त्याच्यावर केलं ते निसरड असल्यामुळे कुठल्याही माझंच नाही तर इतरांचं पण बरेचसे ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत, मला ऐकण्यात पण आलं आहे। एक माझा परिचयातला पण व्यक्ती आहे जिचा पाय तिथे फ्रॅक्चर झाला आहे, त्याच एक्सपान्शनवर तिची गाडी गेली, तिथे निसरड असल्यामुळे स्लिप झाली आणि गेली। पण जो जॉईनिंग एक्सपान्शन टाकलेला हा व्हर्टिकल तो नकोच असायला हवा होता। जरी व्हर्टिकल टाकलेला असेल तर त्याच्यावर ॲटलिस्ट लोक तिथे हर्डल्स तरी क्रिएट करावे, म्हणजे जेणेकरून त्याला ग्रीप येईल आणि इतर याच्यानंतर तिथं जाणारा रहदारीचा रस्ता असल्यामुळे तिथून याच्यापुढे असे अपघात होतील नाही। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन आहिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अपघाताची वस्तुस्थिती लवकरच MMRDA अधिकाऱ्यांना कळवून सदरच्या पुलाची दुरुस्ती करण्यात येईल, मात्र कोट्यवधीचा खर्च करूनही कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप वाहन चालक करताना दिसत आहेत। दुर्गाडी केल्यापासून जो कोण गावाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर जो नवीन आता पूल झाला त्या पुलामध्ये 2 बेजच्यामध्ये जो जॉईंट आहे तो थोडासा जास्तच वाईट दिसतोय। प्लस त्याच्यावर जे त्यांनी स्टील फ्रेमिंग केलेलं आहे ते स्टील फ्रेमिंगसुद्धा खूप स्लिपरी झालेलं आहे, त्यामुळे लोकांनाही त्रास होतो अशा कंप्लेंट आलेल्या आहेत। याबद्दल आम्ही MMRDAला कळवतोय आणि त्याबद्दल जी काही आवश्यक गोष्ट असेल ती त्यांच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करतोय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।